धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी 2D इको, पीएफटी अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कैंसर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75, मोबाईल नंबर 74-99-17-68-64। संगमनेर शहरामधील बहुजन विकास समाज सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पंचायत समिती इथे 21 ऑगस्ट रोजी पंचायत समिती इथे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। बहुजन विकास समाज सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष एकनाथ मोरे आणि अध्यक्ष अमोल बर्डे यांच्या नेतृत्वाखाली आणि निवेदन देण्यासाठी बहुजन समाज विकास समाज सेवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष अनिल माळी, सचिव सुभाष पवार, महेश ढोले, प्रभाकर माळी, आदित्य वाघ, राहुल बर्डे, प्रभाकर माळी तसेच गौरव बर्डे, अविनाश माळी, नितीन आव्हाड, किरण बर्डे, नाना जाधव, मिनील मोरे, अभिजित फुलपगारे, सुनील माळी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। निवेदनामध्ये म्हटलंय की आदिवासी समाजाला घरकुल मंजूर करावं। संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील स्मशानभूमीच्या जवळ आदिवासी बांधवांची वस्ती आहे। स्मशानभूमीमधील धूर आणि राखेचा येथील आदिवासी लोकांना त्रास होतोय। आदिवासी महिला आणि मुलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। अशा वस्त्यांची पाहणी करून वस्त्यांमधील जागा गावठण म्हणून जाहीर करण्याची तरतूद करून नव्या गावठणांना सर्व नागरिक सुविधा प्राधान्यक्रमाने पुरवल्या पाहिजेत। जर या वस्त्या खाजगी जागेमध्ये असतील तर या वस्त्यांखालील जागा इमर्जन्सी क्लॉज लावून सरकारने संपादन केल्या पाहिजे। गावठांचा हक्क यापुढे केवळ आदिवासी दलित भटक्या आणि विमुक्त जमातींना दिला पाहिजे। तरी वरील सर्व बाबींचा विचार करून त्वरित निर्णय घ्यावा असे बहुजन विकास समाजसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं विनंती करण्यात आली आहे। तातडीनं सर्व आदिवासी बांधवांचे योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करावं किंवा त्या ठिकाणी त्यांना घरकुल मंजूर करून द्यावं। त्याचप्रमाणे रायते, वाघापूर, खराडी, दिग्रस, कनोली, आश्वी या गावांमधील गावठण क्षेत्र, गायरण क्षेत्र उपलब्ध असून गेले 30 ते 35 वर्षांपासून आदिवासी बांधवांचा प्रश्न प्रलंबित आहे। वरील सर्व गोष्टींचा योग्य तो विचार करून त्या आदिवासी बांधवांचं त्वरित पुनर्वसन करावं अशा मागण्या करण्यात आल्यात। आज संगमनेर गटविकास अधिकारी साहेब, संगमनेर पंचायत समिती यांना तालुक्यातील विविध गावामधून आदिवासी बांधवांच्या समस्यांचं निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये प्रामुख्याने कासारा दुमाला या ठिकाणी अतिशय म्हणजे सांगण्यासारखा प्रकार नाही येतो, परंतु स्मशानभूमीच्या शेजारी आमच्या बांधवांची वस्ती असून त्यांना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना या ठिकाणी करावा लागतो आहे। म्हणून आज या ठिकाणी गटविकास अधिकारी साहेब उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या स्तरावरती त्यांच्या अधिकाऱ्यांनी निवेदन आमच्याकडनं स्वीकारले आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी कमीत कमी घरकुलचा विषय हा खूप अतितातडीचा असून त्यावरती योग्य तो निर्णय घेऊन त्या लाभार्थ्यांना घरकुल देण्याचे या ठिकाणी आम्ही सर्वतो प्रकारे विषय घेतला आहे। त्यानंतरून महिलांचा जो बाकीचा विषय आहे, त्या ठिकाणी जागा नावावर नसल्यामुळे काही गोष्टींना काम करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे। त्याचबरोबर विविध समस्यांना आपण त्या ठिकाणी निवेदनामधून बऱ्याचशा समस्या मांडल्या आहेत, परंतु अतितातडीचा विषय आमच्या लक्षात आला की घरकुल हा मुद्दा आपण पहिला घेतला पाहिजे। त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी गटविकास अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। आमच्या सगळ्या महिला भगिनी उपस्थित आहेत, आमचे सगळे पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, बहुजन विकास समाजसेवा फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो व अशाच समस्यांना वाचा फोडण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असं मी सर्वांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो। या ठिकाणी घरकुलचा विषय अति तातडीने जर प्रलंबित असून तो जर पूर्ण झाला नाही तर लवकरच आम्ही तहसील कार्यालयावरती आदिवासी धडक मोर्चाचं नियोजन करणार आहोत। त्याचबरोबर गायरन आणि कसरवळीचा हा मेन मुद्दा असून
त्यांना जर लवकरात लवकर त्यांचं स्थलांतर झालं नाही तर लवकरच एक तारीख जाहीर करून आम्ही धडक तहसील कार्यालयावरती आणि कलेक्टर कार्यालयावरती मोर्चा काढून पुढले विषय डायरेक्ट त्यांच्याशी मांडू असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि थांबतो। आज कसं राहतो तुम्हाला इथली समस्या घेऊन आम्ही साहेबांकडे आलो होतो पण साहेब काही कारणास्तव आज उपस्थित नसल्यामुळे आम्ही विस्तार अधिकाऱ्यांकडे ते सर्वांचे निवेदन दिलेले आहे आणि आमच्या सर्व मागण्या लवकरच्या लवकर पूर्ण व्हाव्यात एवढी सर्वांच्या वतीने मी विनंती करतो साहेबांना व आमच्या सर्व आदिवासींच्या मागण्या तुम्ही पूर्ण कराव्यात ही विनंती तुम्हाला। घराची नाही अशा कारण आम्हाला फक्त जागा दिली तरी आम्ही झोपड्या घालून राहू। आम्हाला झोपड्या मिळाल्या तरी आम्हाला पण दुसरी का जागा द्या। आमच्या अन्न पाण्यामध्ये पण अख्खा धूर आखी राग जाते। आमचे पोरं रोज आजारी पडतात। आमचे मतदान सगळं कुपन बिपन सगळं तिला असून तरी अशी समस्या आमची आली का तो जागा आम्हाला दिली पण ती जागा अशी दिली का समस्या उपाशी दिली आणि मतदान कार्ड आमच्यावाली आहे तिथले मतदान कार्ड गेले का मतदानापुरती येतात आणि ग्रामपंचायतला काय आम्हाला शाळेत पोरांना लागतात। म्हाताऱ्या माणसांनी जागा पहिली घेतली पण त्यांना कळलं नाही की मसन खाई आहे काय त्यांना समजलंच नाही आणि आता आम्हाला इतका त्रास होतो का आमच्या मुलं शिकतात त्या मुलांना शिक्षणाचा अधिकार कागद ते भेटत नाही ग्रामपंचायततर्फे तर आम्हाला योजना भेटत नाही काहीच। आमची एवढी नोंद आहे का आम्हाला ती जागा तिथून साईडला पाहिजे। तिथं मी स्वतः गेलेलो आहे तिथं भिंत आहे आणि तिथं जर सरण जर पेटवलं तर सगळा धूरचा धूर त्यांच्या घरात राहतो त्याच्या अन्नात आहे त्यांच्या जेवणात आहे त्यांच्या आरोग्यावर आहे तर तुम्ही समक्ष लवकर तातडीनं पटकन केल्या पाहिजे हीच विनंती आहे आणि ह्या महिला सुद्धा तरसेले आजारी बिजारी मुलं पडतात ते झालेच पाहिजे। सर तुम्हाला इथले आदिवासी बंधू आणि भगिनी झालेले आहे पण संस्था संगमनेर इथे हे जे अशी समस्या आहे की तिथं ना त्यांना जी जमीन द्यायला आहे ना ती एकदम आमर धामला खिटून द्यायली तिथं ना प्रेत आलं ना ते म्हणून आलं ना तिथं लाखात धूर आहे नाही का त्यांचा अन्नधान्यात जातो नाही का त्याले बारीक बारीक पोरं हे आजारी पडतात त्या धुरामुळं त्यांची ही समस्या आहे। ती जमीन सोडून त्यांना दुसरी जमीन दिल्या पाहिजे ती जमीन त्यांना गावकऱ्यांनी द्यायला आहे तरी ते गावकरी म्हणतात त्यांची त्याला नोंद नाही काय नाही तिथं मग त्यांना आपलं कुपन आहे तिथं मतदान आहे त्यांना तरी ते गावकरी म्हणतात तुम्ही आमच्या गावकरचे नाहीच मग मतदान घ्यायला येते कसं काय ते आमचे मतदान घ्यायला येते कुपन द्याते त्याला कसं वाटलं तरी म्हणतात मी कसं वाटले नाही जागा नाव नाही काय नाही तिथं तर मग त्यांची अशी समस्या आहे का ती जागा नको आम्हाला आम्हाला दुसरी कधी। शावी शेख सी 24 तास संगमनेर।